हरिओं श्रीराम अभज्ञ मी सरोज मीरा पटवर्धन श्री शिवाजीनगर केंद्रातल्या उपासना केंद्रात येते. मी 1999 सालापासून बापू परिवारात सामील झालेली आहे. आता माझा अनुभव असा आहे की जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली आणि मी तेव्हा एका वृद्धाश्रमात मॅनेजरचं काम करत होते, तिथे मी 14 वर्ष सेवा केली. पहिल्यांदा माझे खूप पाय दुखायचे, असं वाटायचं की का संध्याकाळ झाली की पाय दुखायचे. मग एक दिवस ताप आला, मग सह्याद्रीत माझे डॉक्टर आहेत त्यांना दाखवला, माझा नातू मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं नाही तुम्ही टेस्ट करून घ्या. मग टेस्ट केली तर पॉझिटिव्ह आली. दिनानाथमध्ये गेलो, तिथे बेड शिल्लक नाही, कारण पहिलीच लाट होती. आता काय करायचं, बरं मला तर चालवत सुद्धा नव्हतं, मी अगदी व्हीलचेअरवर बसलेली. माझ्या मुलीने परत ते सह्याद्रीतले माझे डॉक्टर आहेत अतुल जोशी म्हणून त्यांना फोन केला की काय आता करायचं. मग त्यांनी सांगितलं की आत्ताच कोथरूडच्या ह्याच्यात एक बेड रिकामं झाले, तुम्ही तिथे जा. मग तिथनं कोथरूडच्या शिवाजी सह्याद्रीमध्ये एकच बेड होतं आणि ते सुद्धा जेंट्स वॉर्ड होता, सगळे जेंट्स होते आणि मी एकटी लेडीज. मग तिथे तर मला ऑक्सिजनवर मी 5 दिवस होते. आपलं सतत बापूंचं नाव घेत होते. मी प्रवीण सिंहांना फोन सांगितलं की असं असं झाले, ते म्हणले काहीही काळजी करू नका, बापू तुम्हाला ह्याच्यातनं सही सलामत बाहेर काढतील. आणि त्याप्रमाणे मला 8 दिवसांनी वयाच्या 75व्या वर्षी बापूंनी सही सलामत ह्याच्यातनं बाहेर काढलं. हरिओम बापू.